बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिकास मिनल वसमतकर लिखित कादंबरी झनत्कार भाग सोळावा गिरिराज रूपमतीजवळ बसले होते राजे साहेब साखळकर काय म्हणाले इथे लग्नाला तयार झाले का मला तर वाटते लग्न इथेच व्हावे सर्व तयारी करता येईल रूपमती म्हणाले रूप हा नाद सोड गिरिराज म्हणजे तुम्ही काय म्हणता लग्न इथे करण्याचा नादच ना ठीक आहे रीतीप्रमाणे आपण मुलीकडे जाऊ आणि चंदाला सून म्हणून घेऊन हु। येऊ छान आहे मुलगी चिन्मयला शोभेल रूपमती रूप त्यांना हे लग्नच मान्य नाही त्यांना पसंत नाही हे ठिकाण म्हणून सांगायला आले होते ते गिरिराज काहीतरी अशुभ बोलत जाऊ नका राजेसाहेब रूपमती खोटं नाही रूप हे सत्य आहे त्यांना ठिकाण पसंत नाही रूपमती एकदम खालीच कोसळली तिचे हात पाय थरथर कापू लागले तोंड वाकडे झाले डोळे फिरू लागले रूप रूप काय झालं काय झालं रूप तुला रूप अग अग असं काय करतेस रूप हे रूप अग चिन्मय तन्मय किसन हारणी अरे इकडे या लवकर सर्वजण धावतच आत आले चिन्मय गाडी घेऊन जा डॉक्टर रॉयला लवकर आण तन्मय व गिरिराजने रूपमतीला उचलून पलंगावर ठेवले तिचे हात पाय थरथर कापू लागले हलू लागले सर्व नोकर माणसं जमली थोड्याच वेळात डॉक्टर रॉय व चिन्मय आले डॉक्टर रॉयने रूपमतीला तपासले व गिरिराजांना बाजूला बोलावले राजेसाहेब राणीसाहेबांना जोरदार शॉक बसला आहे कुठल्या तरी गोष्टीचा त्यामुळे त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे काय रूपला अर्धांग वायू काय म्हणता डॉक्टर हे राजेसाहेब शांत व्हा औषधाने कमी होईल औषध मात्र वेळेवर द्या त्या थोड्या वेळात बोलतील डॉक्टर निघून गेले मुलांना सारेच समजले होते चिन्मय खूप समजदार होता त्याने जाऊन औषधे आणली गिरिराज मात्र रूपमतीच्या पलंगाजवळ बसून होते एक दिवस झाला औषध लागू पडले रूपमती बोलू लागली पण एक अंग मात्र पूर्ण कामातून गेलं होतं राजेसाहेब जेव्हा मी तुमच्याशी रूप आराम कर बोलू नको जास्त मनस्ताप करून घेऊ नकोस बरं वाटेल तुला राजेसाहेब आता मला बोलू द्या काय माहीत या दुखण्यातून मी उठेल की नाही रूप असं बोलू नकोस तू बरी होशील बरी होशील राजेसाहेब मी तुमच्याशी लग्न केलं तेव्हा मी विचारही केला विचार नव्हता हा समाज मला एवढी भयंकर शिक्षा देईल म्हणून मला या समाजानं कधीच आपलंसं केलं नाही पण मी ते सहन केलं कारण तुम्ही माझी खूप काळजी घेतलीत तुमच्या प्रेमावर मी जीवन जगले आपले लग्न झाले तेव्हा या समाजाने राजवाडा वाळीत टाकला तेव्हाही मी सहन केलं पण हा समाज माझ्या मुलांना एवढी भयंकर शिक्षा देईल असं नव्हतं वाटलं मला साखरकरांनी आपली मुलगी द्यायचं नुसतं नाकारलं नाही अपमान करून नाकारलंय साखरपुडा झाल्यावर नाकारलं का तर मी हिंदूची नाही म्हणून नहीं? मी तुमच्यावर प्रेम केलं म्हणून खरेच मी कुणाची हिंदूच्या पोटी जन्माला आले पण पालन पोषण करणारा बाप माझा की जन्म देणारा जर आबाजांनी ठरवलं असतं माझं लग्न एखाद्या मुस्लिम मुलाशी लावायचं तर काय माहीत त्या समाजाने सुद्धा मला स्वीकारलं असतं की नाही खरोखरच करण्यासारखी अवस्था झाली माझी तो राधे याच कोंडमाऱ्यात जगला मी जन्म काढला कोंडमाऱ्यात तुमचं अलोट प्रेम मिळावं म्हणून मला एकटेपणाची कधी जाणीवही झाली नाही पण पण माझ्या मुलाचं काय मुलाचं हे जीन मी सहन नाही करू शकणार राजेसाहेब <laughs> राजेसाहेब रूप रूप शांत हो रूप शांत हो गिरिराजांनी तिला गोळ्या दिल्या पाणी पाजले रूपमती शांत झाली थोड्याच वेळात डॉक्टर आले गिरिराजांनी डॉक्टरांना सांगून एक नर्स रूपमतीच्या व्यवस्थेसाठी घरी आणली डॉक्टरांनी औषधे बदलून दिली दोघेही बाहेर गेले नोकराने चहा आणून दिला तो घेत गिरिराजाने विचारलं डॉक्टर राणीसाहेब बऱ्या होतील ना राजेसाहेब त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे त्यामुळे त्यांना औषधच लागू पडत नाही त्यांच्या मनाला सहन होईल प्रसन्न वाटेल अशाच घटना घरात घडायला हव्यात नसता त्यांचे दुखणे जास्त होईल असे म्हणजेच डॉक्टर रॉय उठले एकेकाळी सोन्याचं कडं लखनौच्या ताफ्याला मिळालं त्या ज्या पायांनी गुंडेंचा रंगमहाल झंकारत होता तेच पाय आज जमिनीला टेकत नव्हते ज्या झनत्कारांनी एकेकाळी एक लोकांची मनं बेभान झाली होती त्या झनत्कारानं गिरिराजांच्या जीवनात प्रवेश मिळवला होता ते घुंगरूच आज चाळातून तुटून एकाएकी केविलवानं एका कोपऱ्यात पडलं होतं आता पुन्हा या घुंगराला चाळात जागा मिळणार होती की नाही कोण जाणे गिरिराजांनी मनाशी काही एक ठरवलं व ते उठून बाहेर आले त्याने गाडी काढली व त्या कालगडच्या एका लहानशा गल्लीत गेले गाडी दारापर्यंत जात नव्हती म्हणून त्यांनी गाडी तिथेच उभी केली व ते पायी चालत चालत जुन्या पद्धतीच्या वाड्यापाशी आले कित्येक दिवसात दाराला तेल दिलेले दिसत नव्हते वाड्याच्या भिंती पडलेल्या दिसत होत्या ते दारात उभे राहिले आणि त्यांनी हाक मारली जोशी जोशी अहो जोशी कोण आहे म्हणत शंकर जोशींनी डोळ्यावरचा चष्मा सरकवत ते बाहेर आले अरे कांचनगड तुम्ही या 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 गिरराज त्यांच्या मागोमाग आत गेले जोशींनी ओसरीवर शतरंज अंथरली बसा बसा अग चहा कर दोन कप विना, पाणी आण विनाने पाणी आणून ठेवले बोला राजेसाहेब गरीबा घरी पायधूळ कशी झाडली काम तसंच आहे गिरिराज म्हणाले माझ्याकडे जोशी हो बोला होण्यासारखं असेल तर करीन तुमची विना आम्हाला सून म्हणून पसंत आहे गिरिराज गरीबाची थट्टा करता नाही जोशी बुवा थट्टा नाही करत मी मी एकदा ती कॉलेजात असताना बक्षीस समारंभाला गेलो होतो माझ्याच हाताने झाला होता बक्षीस समारंभ विनाला वादविवाद स्पर्धेत पारितोषिक मिळालं होतं तेव्हाच हा विचार माझ्या मनात आला होता आज प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे अगं ऐकलं का राजे साहेब विनाला मागणी घालतायत विनाने चहा आणून ठेवला तो गिरिराजाने घेतला व लग्नाचे पक्के करून ते उठले ते घरी आले तेव्हा चिन्मय दारातच त्यांची वाट पाहत होता बाबा आई तुमची आठवण करत आहे चल मी आलोच म्हणत गिरराज आत आले रूपमती हात वेडे वेडेवाकडे करीत होती पुन्हा तिला दुसरा झटका आला होता डॉक्टरांना पुन्हा बोलावले औषधे दिली दुसऱ्या दिवशी सकाळी रूपमती चांगली बोलू लागली गिरराज तिच्याजवळ बसूनच होते रूप तुला एक आनंदाची बातमी सांगणार आहे मी काय सांगणार आहात आता रूपमती म्हणाली रूप आपल्या चिन्मईचं ना लग्न ठरलं बरं का लवकरात लवकर करणार आहे मी गिरीराज म्हणाले खरंच मुलगी कशी आहे कुणाची आहे रूपमती जोशांजी सुंदरच नाही तर नुसती सुस्वरूप म्हणावी लागेल त्याचबरोबर बुद्धिमान ही आहे खरंच म्हणता राजेसाहेब खरच गिरिराज एवढी एकच इच्छा आहे आता रूपमती रूपमतीला बरे नव्हते म्हणून लग्न लवकर उरकायचे ठरवले विधी मात्र पूर्ण केले आणि एका चांगल्या मुहूर्तावर जोशाची मुलगी गिरिराजांची सून चिन्मयची पत्नी म्हणून घरात आली विना केवळ रूपवानच होती असे नव्हे तर हुशार चानाक्षी मुलगी होती सर्व विधी आटोपले नवरी घरच्या देवाच्या पाया पडले गिरीराजाच्या पाया पडले व रूपमतीच्या पाया पडण्यासाठी आले दोघही रूपमतीच्या पाया पडले सौभाग्यवती भव आयुष्यमान भव असं म्हणत रूपमतीने हारणीला हाक मारली थोड्याच वेळात हरणी आली हरणी माझा दागिन्यांचा डबा आणि तो हिरवा शालू आण थोड्याच वेळात हार्णीने दागिने व शालू आणून दिले हार्नू हा शालू आणि हे दागिने विनाला घालून दे घेऊन हिला मध्ये रूपमती म्हणाली चिन्मय बाळ हे घे असं म्हणत एक टपोरा मोत्याचा कंठा हिऱ्याची अंगठी आणि सोन्याचा पट्टा असलेले घड्याळ रूपमतीने चिन्मयला दिले इतक्यात विना शालू व दागिने घालून आले रूपमतीच्या पाया पडली रूपमती हारणीला व चिन्मयला धरून सावकाश उभी राहिली तिने कुंकवाचा करंडा उघडला विनाला कुंकू लावलं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले गड़ा। चांदीचा करंडा तिच्या हातात दिला आणि विनाला जवळ घेतले तिचे मुख नेहाळले भाग्याची हो मुलगी चिन्मय जप होईला आणि सुखी राहा असं म्हणत असतानाच तिचे डोळे भरून आले विना चांगलं नाव काढ सौभाग्यवती राहा असं म्हणत तिने विनाला अजूनच जवळ ओढलं व तिचे हातपाय वाकडे झाले तोंड वाकडे झाले चिन्मयने तिला धरले मांडीवर घेतले गिरिराजांना बोलावले डॉक्टर गिरीराज तन्मय सर्वच आले डॉक्टरांनी तपासले राजेसाहेब राणीसाहेबांना मांडी द्या पाणी पाजवा पाणी पाजवा गिरीराजाने रूपमतीला मांडीवर घेतलं रूप, मांडी रूप? असं काय करतेस रूप अगं मला एकट्याला सोडून जातेस ज्याने तुझ्यासाठी सर्वांचा त्याग केला त्याला त्याला अशी सोडून जातेस तू जाऊ नकोस रूप गजल आई एक रूप एकदा अग बग सुन अंडली तू मनालीस मनून रूप रूप ती गजल आठवते रूप दुनिया की निगाह कुछ भी सही उल्फत की निगाह कुछ और ही है कुछ अहेले नजर समझेंगे इसे हम उनसे रियासत कर बैठे रूपमतीने किंचित डोळे उघडले व मान टाकले गिरीराज राणीसाहेबांना खाली ठेवा डॉक्टर रूपमतीला खाली ठेऊ नाही नाही डॉक्टर रूपला खाली कशी ठेवू राजे साहेब आता त्या या दुनियेत नाहीत डॉक्टर म्हणाले काय रूप रूप शेवटी शेवटी तू एकटी टाकून गेलीस असं म्हणित त्याने रूपमतीला हृदया शिकव टाळले चिन्मय पुढे झाला डॉक्टरने त्याला हाताने थोपटले व त्याच्या कानात पुटपुटले त्यांना मोकळे होऊ द्या थोड्याच वेळात गिरिराज शुद्धीवर आले त्यांनी रूपमतीला खाली ठेवले सर्वजण जमले विना झाल्या प्रकरणाने गोंधळून गेली अंत्यविधीची तयारी झाली रूपमतीला नेले गिरीराजांनी रूपमतीला उचलून चितेवर ठेवले चितेला अग्नी दिला आणि हे दोन शेर त्यांनी म्हटले चमन से उंच रहा गुलगिरचे मिले गरखार मिले इस बाग बहारे गुलशन मे सरकार इनायत कर बैठे गिरिराज ज्वालांकडे पाहू लागले चिता शांत झाली गिरिराज विषण्ण मनाने परतले रूपमतीच्या मरणाची खबर कांचनगड कुंभारगडला पोहोचली होती राजेगुंडेंना ही खबर ऐकून मनातून दुःख झाले होते पण एक आशा फालवली होती म्हणूनच आजारी असूनसुद्धा ते अगदी उत्साहाने उठले गाडी काढली व ते कांचनगडला लोलिंबेकरांकडे आले लोलिंबेकर दिवाणखण्यात मुलाशी बोलत बसले होते राजेगुंडे आलेत गड्याने येऊन खबर दिली पाठवत्यानाथ लोलिंबेकर गुंडे दिवाण खाण्यात आले त्यांचा मुलगा उठून गेला या या गुंडे फार दिवसाने आलात बसा कामच तसं होतं म्हणून यावं लागलं गुंडे म्हणाले मला बोलवलं असतं तर मी आलो असतो लोलिंबेकर इनामदारांची भेट आवश्यक आहे म्हणूनच मी आलो गुंडे इतक्यात दोन व्यक्ती आत आल्या या या झाला आराम लोलिंबेकर लोलिंबेकर हे गिरिराजांना शिकवायला होते ते जॉन थॉमस आणि रुस्तुम अली खानच ना राजे गुंडे म्हणाले बरोबर तेच हे तुम्ही ओळखले त्यांना लोलिंबेकर महिने नाही पाहिजे ना अ बुढापे में यादास्त जवाब दे बैठी अली खान मला वाटतंय हे राजे गुंडे जॉन थॉमस महाले बरोबर ओळखलत लोलिंबेकर आदाब अर्ज साव, गुंडे साहब भूल हो गई पहचाना नहीं मैंने अली खान तुम्हालाच काय मला सुद्धा अलीकडे असं होतं गुंडे कसं काय येणं केलं तुम्ही खान साहेब। गुंडे साहेब मी मुंबईला एका कॉलेजात इथून गेल्यानंतर प्राध्यापक म्हणून लागलो होतो आता रिटायर झालो परवा फिरत फिरत दिल्लीला गेलो तर अचानक तिथे हा भेटला गप्पा गोष्टी दोन दिवस आम्ही यांच्या घरी राहिलोत गप्पातच इथला विषय निघाला बा पहा अजूनही आम्हाला गिरिराज म्हणायचं जमतच नाही थोडं समजलं पर्यटन केंद्राला भेट द्यावी असं ठरवलं आम्ही दोघांनी तर घरची मंडळी म्हणाली आम्हालाही यायचं आहे मुलं सुना त्या इनामदारांच्या मगरूरमध्ये पाहुणचार घेत आहेत पण आम्ही दोघांनी मात्र कांचनगडमधील उलिंब्यकरांचं घरच पसंत केलं जॉन थॉमस वाह वाह छान केलं फार दिवसाने भेट झाली केव्हा आलात गुंडे काल सकाळी आल्यापासून कुठेही गेलो नाही जॉन थॉमस बरी आठवण झाली कर्नल सोनी कुठे, कुठे असतात वो पिछले साल में ही चल बसे मैने अखबारो में पढा अली खान अरे अरे वाईट झालं लोलिंबेकर चला जेवायला असे म्हणत लोलिंबेकर उठले सर्वांची जेवणं आटोपली जॉन थॉमस रुस्तुम अली खान आम्ही जरा आराम करतो म्हणत आपापल्या खोलीकडे वळले बोला गुंडे काय काम काढून आलात लुलिंबेकर अकालगडची खबर काढली गुंडे हो ती गेली लोलिंबेकर म्हणाले लोलिंबेकर मला वाटते आपण इनामदार सर्वांनी मध्यस्थ करून उमाबाईंना आणावे गोंडे म्हणाले हो यावर कालच माझे व इनामदारांचे बोलणे झाले आम्ही राजेंना तसे पत्रही टाकले कालच बघू राजेंच्या पत्रात कल होकाराकडे दिसला तर मी स्वतः जाऊन आणतो उमाबाईंना लोलिंबेकर म्हणाले पण गिरिराजांचंही मत घ्यायला हवं गुंढे इनामदार म्हणाले गिरिराजांचं नंतर बघू आधी उमाबाईंना तर हो म्हणू द्या ठीक आहे गुंडे मनाले कुठे गेले जॉन थॉमस खान आराम करतो पण गेले इतक्यात ते जॉन थॉमस अजूनही ही बरोबर साढ़े तीन ला घ आलेसते दोगे ही क्या खान साहब नींद हो गई काय की नींद ये जॉन थॉमस पहले से ही मुझे साढ़े तीन बजे चाय के लिए उठाता है आज भी उठाया उन्होंने इतक्यात चहा आला सर्वांनी चहा घेतला येतो मी म्हणत गुंडे उठले पाळणीच्या हॉटेलचा पाहुणचार मुलांना सुनांना आणि तुम्ही दोघांना राजवाड्यातला पाहुणचार आहे हे विसरू नका गुंडे वाह वाह विसरू कसे आम्ही तुम्ही बोलावले नसते तरी आम्ही येणारच होतो जॉन थॉमस म्हणाले बरं या तर मग निघतो मी नमस्कार जॉन थॉमस आणि खान दोघेही फिरायला निघाले गाडी घेऊन जा लोलिंबेकर म्हणाले नाही नाही असंच फिरून येऊ आम्ही दोघेही बाहेर पडले त्यांची पावलं नकळत राजवाड्याकडे वळली ते राजवाड्यात शिरले समोरच्या बैठकीजवळ गेले आज ही त्यांना आठवण झाली इथेही आबासाहेब बसत केवढी मोठी जागा रिकामी वाटत होती पुढे चालून दिवाणखाना होता तिथे ते गेले तिथे दोन जोडपे होते एक दहा पंधरा वर्षांचा मुलगा गाईड त्यांना सांगत होता इथे राजे लोक बसत हा वाडा आबासाहेबांच्या आजोबांनी बांधला हा दिवान खाना। हा देखो जॉन ये लोक क्या बता रहे बै खान म्हणाले काही म्हणा खान साहेब पण पूर्वीचं कांचनगड आता राहिलेलं नाही असं म्हणत दोघही एका मोठ्या हॉलपाशी आले तिथे जुनी शस्त्रे बंदुका वाघाचे कातडे हरणाचे कातडे भिंतीवर लटकून ठेवले होते एकामागून एक सहार पाहत एका वाघाच्या कातडीपाशी आले तो त्यांच्या कानावर शब्द पडले म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले मघाचा तोच मुलगा चार सहा लोकांना सांगत होता इथले राजे गिरिराज यांनी पाळणीच्या अरण्यात शिकार करून एक वाघ मारला त्याचवेळी दुसऱ्या एकाची गोळी वाघिणीला लागली वाघीण त्यांच्या अंगावर आली छातीवर तिने पाय ठेवले पण गिरिराजांनी एक भाला तोंडात घातला व दुसरा भाला पोटात घातला आणि ती वाघीण मारली तिचीच ही दोन्ही कातडी ऐकलं खानसाहेब हे वाघ वाघीण म्हणजे विनाशाची सुरुवात होती असं ऐकलंय मी जॉन थॉमस म्हणाले दोघंही बोलत परत मागच्या बाजूला आले थोडा वेळ बसले तुम्हाला आठवतं खानसाहेब इथे कर्नल सोनीने गिरराजांना शिकारीचं पहिले धडे दिले तो केवढा थोर शिकारी आणि बाळराजांनी या शिक्षणाचा उपयोग केला केवढे मोठे मनोरे रचले असतील मोठ्या महाराजांनी त्यांना नातवंडाने शिकावे मोठे नाव काढावे असे फार वाटे दोघेही उठले राजवाड्यात गेले एका बाजूला वळले दोघेही थोडे थांबले त्यांना पूर्वीचे दिवस आठवले इतक्यात पाच सहा लोक व एक गाईड पुन्हा आला तो गाईड सांगू लागला हा पहा हॉल इथे गिरिराजांचे शिक्षण म्हणजे शिक्षणाचा श्री गणेश झाला या पहा खोल्या इथे गिरराजांना शिकवणारे शिक्षक राहत होते गिरराजांचे आजोबा रावसाहेब यांनी मुंबईहून व लखनऊहून शिक्षक आणले होते ते इथे राहत जॉन थॉमसने व खानसाहेबांनी एकमेकांकडं पाहिलं त्यांना पूर्वीचे दिवस आठवले पालती मांडी घालून बसणारे बाळराजे मन लावून शिकणारे बाळराजे आठ नऊ वर्षांचे ते बाळरूप त्यांच्या पुढे उभे राहिले दोघही परत आत गेले एक एक महाल पाहत एका महालापाशी ते आले तो मघाचा गाईड पुन्हा त्या लोकांना सांगू लागला राणी रूपमती महाल गिरिराजांची ही दुसरी पत्नी ही त्याने एका ताफ्यातून आणली होती ही राणी एक उत्कृष्ट गायिका व नर्तिका होती हा तिचा पलंग खास कारागिराने अकालगडला बनवला होता एक महिन्यापूर्वीच ही राणी वारली हे हे तिचं तैलचित्र जॉन थॉमस व खान त्या चित्राकडे पाहू लागले खरोखरच चांगले रेखाटले होते ते चित्र देखो जॉन बाळराजांनी इसी कारण सबकी बर्बादी की खान म्हणाले तुम्ही खरंच म्हणता जॉन थॉमस म्हणाले परत ते दोघेजण गिरिराजांच्या महालाकडे वळले तिथे ते त्यांचे मन रमले नाही ते रावसाहेबांच्या महालापाशी आले रावसाहेबांचे व सगुणाबाईंचे मोठे तैलचित्र तिथे होते त्यांच्या काही वस्तूही होत्या एका मोठ्या भिंतीवर राजवाड्याचा नकाशा होता दोघांनीही रावसाहेबांच्या चित्राला वंदन केलं तिथून ते आबासाहेबांच्या महालात गेले तिथून देवीच्या मंदिरात गेले कर्नल सोनी ज्या मैदानात शिकवत तिथे येऊन ते बसले हे राजवाडे का नया रूप देखा नाही जाता खान म्हणाले पण काय करणार पाहावंच लागतंय जॉन थॉमस इतक्या तो गाईड व ते आले तो गाईड सांगू लागला हे गिरिराजांचे शिकारीचे धडे शिकण्याचे मैदान इथे गिरिराजांना नेमबाजी शिकवण्यात आली त्यांना शिकवण्यासाठी एक आर्मीतील रिटायर झालेले कर्नल होता तो त्यांना बंदूक कशी चालवायची नेम कसा धरायचा याचे धडे देत होते त्यांचे नाव नु? 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 काय कर्नल सोनी जॉन थॉमसच्या तोंडून निघून गेले गाईडनं चमकून त्यांच्याकडे बघितले पुढे गाईड सांगू लागला या दगडापाशी कर्नल सोनी बंदूक घेऊन उभे राहत आणि या भिंतीपाशी महादूर डुकीवर टोपली घेऊन उभा राही खानसाहेब म्हणाले पुन्हा त्या गाईडने चमकून पाहिले तो मनात विचार करू लागला हे दोघे कांचनगडचे काय आसपासचेही नाहीत मग यांना कसे माहीत असे मनाशी म्हणतच तो पुढे निघाला जॉन थॉमस व खानसाहेब उठले खानसाहेब चहा घ्यावा असं वाटतं जॉन थॉमस म्हणाले चला समोरच्या हॉटेलात येथे काही कोणी पूर्वीसारखा चहा आणून देणार नाही आपल्याला दोघेही हॉटेलात गेले चहा पिऊन बाहेर पडले इतक्यात त्यांच्याच वयाचा एक म्हातारा आला आणि त्या गल्ल्यावर बसल्या बस मुलाला बोलू लागला जॉन हा आवाज वर्माजींचा वाटतो ना खान म्हणाले हं चला बघू असं म्हणत दोघेही त्या म्हाताऱ्याजवळ गेले वर्मा वर्माजी हमें पहचाना नाही जॉन थॉमस म्हणाले देखा है तो जरूर लेकिन ठीक तरह याद नहीं आता वर्मा जी, हम अरे अब पहचाना आवाज से, खान साहेब तुम आदाब अर्ज आणि हे जॉन थॉमस खान म्हणाले अरे जॉन साहेब आम्ही ओळखलच नाही तुम्हाला चला जॉन थॉमस फक्कड चहा पाचतो तुम्हाला हे आमचंच हॉटेल हा माझा नातू आहे वर्मा म्हणाले नाही वर्माजी आम्ही आत्ताच तुमच्या हॉटेलात चहा प्यायला मला चहाची तल्लप आली होती जॉन थॉमस म्हणाले अहो म्हणून काय झालं तो पाहून चार झाला नसेल माझ्या नातवंडाने इतर लोकांसारखे तुमच्याकडून पैसे घेतले असतील आता पाहून चार असं म्हणत पुन्हा सर्वजण हॉटेलात गेले चहा बिस्किट खाऊन बाहेर पडले वर्माजी कैसे चल रहा है आहे खानसाहेब म्हणाले बरं म्हणायचं रावसाहेब गेले त्यापाठोपाठ आबासाहेब आणि मग कांचनगडचं अस्तित्व संपलं आणि आता ही नवी राजवट त्यात हे पर्यटन केंद्र आपल्याला यातील एकही गोष्ट पसंत नाही या पर्यटन केंद्रामुळं माणूस की संपली या जिथं तिथं पैसा रुबाडतात वर्मा म्हणाले हे सारच कळतं जॉन थॉमस दोघेही लोलिंबेकरांच्या घराकडे वळले इतक्यात वर्मा म्हणाले तुम्ही दोघंही घरी या नुसत्या चहावर भागवणार नाही जरूर जरूर असे म्हणत दोघंही वळले जॉन थॉमस आणि खान येऊन पाच सहा दिवस झाले होते चिंतामणी कुंभारगड पाळणी सर्व पाहून कालच इनामदारांच्या घरी मुला सुनांसह सर्वांची जेवणं झाली होती उद्या परवा निघायचे म्हणून दोघेही राजेश्वराच्या घाटावर गौतमीत पाय सोडून बसले होते जॉन साहेब बघितलं त्या राजेश्वरांचं स्वरूप ह्या गौतमीतील छोट्या छोट्या होड्या खान म्हणाले इतक्यात जॉन म्हणाले ती बघा ती बघा आपली सर्व मंडळी होडीतून बोटिंगला निघालीत ते इकडेच येत आहेत ते सर्वजण आले व म्हणाले काय मज्जा आली नाही बोटिंगमध्ये अंकल तुम्ही पण यायला पाहिजे होतं अरे आम्ही काय बोटिंग करणार आम्ही याच गौतमीत एकेकाळी मोठ्या टोकऱ्यातून गौतमी भरले असताना या कांचनगडहून ब्राह्मणगडला नेहमी जात असो खान म्हणाले खरं म्हणता अंकल खरंच म्हणत आहोत आठ दिवस राहून सर्वजण परत गेले रूपमतीला जाऊन दीड महिना झाला होता लोलिंबेकरांना आज राजेंचं पत्र आलं होतं ताईची तिकडे येण्याची इच्छा नाही मी खूप सांगून पाहिलं पण ती म्हणते आता जाऊन काय करायचं आहे मृगजाला प्राध्यापिकेची नोकरी लागली आहे मोहितही आता सिनियर प्राध्यापक झाला आहे लोलिंबेकरांनी हा निरोप इनामदार व गुंडेंना कळवला इनामदार म्हणाले आपण करायचं तेवढं केलं रूपमती गेल्यापासून गिरिराज मात्र उदास झाले होते दिवस रात्र ते कुणाशी बोलत नव्हते दिवस दिवस लायब्ररीत वाचन करत बसू लागले व्यवहाराचे तर त्यांनी सर्वच सोडले होते चिन्मयच्या हाताशी आता तन्मयही आला होता दोघं भाऊ मिळून सर्व कारभार सांभाळत होते तन्मय बी झाला होता मोठा हुशार होता तो व विनाही खरोखरच चांगले होते सर्व कसे व्यवस्थित चालले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद